सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने गोळ्या औषध गोळा करण्याचा संजीवनी उपक्रम अशोक चौक परिसरातील भावना ऋषी आरोग्य केंद्रात सुरू करण्यात आला. अशोक चौक परिसरातील भावना ऋषी आरोग्य केंद्र इथं सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं गोळ्या औषधं गोळा करण्याचा मिशन संजीवनी उपक्रम नगरसेवक शिवानंद पाटील यांच्या हस्ते आणि चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजू राठी, शिवबा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निरंजन बोद्धुल, डॉक्टर राहुल हंचाटे, शिवकांची चिप्पा यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. याबाबत अधिक माहिती नगरसेवक शिवानंद पाटील यांनी दिली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शीतल रेणुके, नीता मोरे, मंजुषा नक्का, वर्षा दरगुडे, इंदिरा सामल, तस्लुम शेख, सुनीता लोंढे, फरहीन शेख आदींनी परिश्रम घेतले. पण आपण जे संजीवनी योजना जी राबवलं आम्ही वार्डाच्या वतीने अनेक डॉक्टरांना, अनेक एमआरना, अनेक मेडिकल स्टोअरना विनंती करतो की त्यांनी जास्तीत जास्त औषधाचं संकलन आमच्या युती सेंटरला करावं म्हणून त्यांना विनंती करतो आणि आम्ही करण्याची कटिबद्ध राहू. सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने आज संजीवनी जे उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे त्याचं उद्घाटन म्हणून माननीय भावनाविषयक प्रसंग उद्घाटन करण्यात आलेलं आहे. त्याचं मी सगळं स्टॉप स्थापन करतो, अभिनंदन करतो. सगळ्या सोलापूरकरांना या भागातील नागरिकांना विनंती करतो की आपणही या उपक्रमावर चांगला प्रतिसाद द्यावा. आपल्या घरात काही गोळ्या असतील, काही वेस्टेज गोळ्या असतील, ते इथं भावना ऋषीमध्ये आणून तुम्ही द्यावे असं मी सगळं नागरिकांना विनंती करतो.